नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गृह हरदेसरे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एक नवीन अपडेट, नवीन माहिती आणि एक अतिशय महत्त्वाच्या जाहिरातीचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती या ठिकाणी खूप दिवसानंतर या ठिकाणी जलसंपदा विभागाची भरती आलेली आहे. याच्या आधी आली होती नाही असं नाही, मात्र त्याच्यामध्ये जे काही जनरलचे जी पदं होती गट कची ती पदं आली नव्हती. आता मात्र सर्व पद गट ब आणि गट कची सर्व पदांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. मात्र जाहिरात प्रथमतः आली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये पात्रता वगैरे अभ्यासक्रम या गोष्टी दिसत नव्हत्या, मात्र आता पूर्ण संविस्तर जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि आजपासूनच फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे. ते मला वाटतं 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरच्या आसपास का 26 काहीतरी असं आहे. 10-20-15-20 दिवस फॉर्म भरायला मुदत पण दिलेली आहे आणि फॉर्म भरण्याची सुरुवात पण या ठिकाणी आजपासून लिंक ओपन पण झालेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात पण झालेली. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की नवीन जाहिरात असेल, अपडेट असेल, त्यानंतर महत्वाचे क्वेश्चन असतील, महत्वाचे लेक्चर असतील, तुम्हाला सर्व या ठिकाणी मोफत मिळते. त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण का परत या जाहिराती संदर्भातला असेल, वनरक्षक संदर्भातला असेल, दारूबंदी संदर्भात सर्व माहिती आपल्याला ठिकाणी वेळेत आणि मोफत मिळत जाते. मित्रांनो, गट ब आणि गट क पदांचा समावेश असणारी ही जी जाहिरात ही आलेली आहे आणि जाहिरातीचं फॉर्म सुद्धा भरायला आजपासून सुरुवात सुरू झालेली आहे. फॉर्म कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, कसा फॉर्म भरणार आहे, कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे, तुम्ही जर पोलीस भरती करत असाल, जर 12वी पास असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म भरता येऊ शकतो का, जर ग्रॅज्युएशन असेल तर कोणता फॉर्म भरता येऊ शकतो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे पाहणार आहे. समोर आपल्याला दिसती जाहिरात पण सविस्तर जाहिरात या ठिकाणी आलेली. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत का, जे अद्याप आपल्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा आपल्या संपर्कात नाही, त्यांनी हा माझा मोबाईल नंबर आहे, या नंबरवरती SMS करायचा, जेणेकरून व्हॉट्सअप हा ओनली व्हॉट्सअप नो कॉल, व्हॉट्सअप SMS करा, जेणेकरून याच्यावरती सर्व अपडेट, सर्व पूर्ण माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे मोफत रोजच्या रोज मिळत जाणार आहे. पाहू आज शकता आपण महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती अराजपत्रित गट क सर्व भरती जाहिरात 2023 जलसंपदा विभाग अंतर्गतची गट ब अराजपत्रित व गट क सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभाग अंतर्गतच्या 7 परिमंडळ जे आहेत त्या 7 परिमंडळातील 14 सवर्गातील 4497 पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि 3/11 ते 24/11 म्हणजे 3 x 20 21 दिवस फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे आणि ते अर्ज मागवण्यात येत आहे. ते अर्ज भरण्याचे फॉर्म भरण्याची सुद्धा पद्धत या ठिकाणी आणि पेपर TCS ऑनलाईन पेपर आहे आणि TCS याचे पेपर घेणार, याची सुद्धा टेस्ट सिरीज लवकरच आपली सुरू होईल, काळजी नसावी. महाराष्ट्रात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर त्याची टेस्ट सिरीज होईल. परत तुम्ही पाहू शकता जनरल पद ही थोडीशी आहे, मात्र सर्व पद ही जवळजवळ मोस्ट ऑफ बरीच पद जी आहेत ही पद आपल्याला स्पेशल एज्युकेशनची पद आहेत. तुम्ही पाहू शकता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, गडब, निम्न श्रेणी सरलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक, भूवैज्ञानिकी सहाय्यक, आरेखक, या ठिकाणी जनरलला फॉर्म भरता येत नाही. लक्षात, सहाय्यक आरेखक असन, स्थापत्य अभियांत्रिकी असन, गटका तुम्ही पाहू शकता स्थापत्य अभियांत्रिकी किती जागा आहे, 432, 260, 109, 195 हे जे काही परिमंडळ आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 जे काही परिमंडळ, 6-7 परिमंडळ, मग ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, सातारा असेल, संभाजीनगर, औरंगाबाद सॉरी अमरावती असेल, हे सर्व जी पद आहेत मित्रांनो, ही पदाकडे जाहिरात आली. तुम्ही काही पदांसाठी 3 पदांचा परीक्षा एकत्र असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एकच फॉर्म भरायचा 3 पदांसाठी, ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. जाहिरात पाहू शकता दप्तर कारकून, या ठिकाणी दप्तर कारकूनच्या जागा आहे, मोजणीदार गटकच्या पण भरपूर जागा आहे, कालवा निरीक्षक हे जे पद आहे मित्रांनो, कालवा निरीक्षक गटक या पदामध्ये आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येत आहे. मात्र एक लक्षात ठेवा, त्याच्या काही नियम आणि अटी आहेत अलक्ष म्हणजे त्या पण आपण खाली याच्यामध्ये पात्रतेमध्ये पाहणार आहे. त्यानंतर सहाय्यक भांडारपाल, भांडारपाल हे पद काय असतं, त्याचं कार्य काय वगैरे हे सुद्धा खाली पण त्याच्या पण बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर कनिष्ठ सर्वेक्षक वगैरे संपूर्ण जागा या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो. आता त्या जागेंचा पूर्णपणे जो तपशील आहे तो तपशील आपण या ठिकाणी, त्याचबरोबर परीक्षा दिनांक असेल, त्याचबरोबर आपला पात्रता असेल, ते सगळं या ठिकाणी पाहणार आहे. प्रस्तुत परीक्षेमधून खालील परिमंडळने या बरवाच्यावरील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोपाच्या परिस्थितीत नमूद केलेला आहे. लक्षात घ्या, अमरावती परिमंडळामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये तुम्हाला माहिती नाला, युबी, आवजप म्हणजे जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली व परभणी या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. नागपूर, नाशिक सगळं परिमंडळ तुम्ही पाहून घ्या कोणकोणत्या परिमंडळात काय समावेश होतो. आता महत्वाच्या गोष्टीकडे आपण जातोय का, आपल्याला पात्रता कळणं फार गरजेचं आहे का, कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे, हे बाकीचं जे मध्यंतरी जे लिहिलेले नॉन क्रिमिनल असन, EWS असन, शासन नियम असतील, हे सगळं ओपन खुल्या प्रवर्गाचं काय, हे सगळं जे रेग्युलर आहे
तेच आहे, त्याच्यामध्ये जास्त काय बदल करण्यात आलेला नाही. लक्षात ठेवा, संपूर्ण जाहिरातीमध्ये ते सगळीकडे ते असतं, तेच कॉमन गोष्ट आहे. ते एवढं काय तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि उमेदवाराला परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल आणि परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास 30 मिनिटं अगोदर उपस्थित राहायचं, म्हणजे 1.5 तास अगोदर उपस्थित राहायचे. म्हणजे जर तुमचा पेपर 5 वाजता सुरू होणार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 4 नव्हे तर 4:15 वाजता त्या ठिकाणी 4:30 साडेतीन वाजता उपस्थित त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पुढे पाहू मित्रांनो. सर्वात महत्वाचं म्हणजे पात्रता हा एक मोठा निकष असतो, अतिशय महत्वाचा. आणि वयोमर्यादा सुद्धा एक महत्वाचा असतो. वयोमर्यादाचा काही या ठिकाणी विषय येत नाही. वयोमर्यादा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वयोमर्यादा आहे. तुम्ही पाहू शकता खुल्या प्रवर्गाला 18 ते 38 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे, लक्षात घ्या. आणि मागास वर्गीयला 18 ते 43 इतकी वयोमर्यादा या ठिकाणी आहे मित्रांनो. खूप महत्वाची ही महत्वाची माहिती. त्यानंतर एक महत्वपूर्ण गोष्ट अशी का जी वयोमर्यादा 38 आणि 43 जरी असली तरी लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांचं वय 3 मार्च 2023 अन्वय 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातीकरिता कमाल वयोमर्यादा 2 वर्ष शिथिल आहे. म्हणजे 38 जरी असलं खुल्यासाठी तर तुम्ही 40 पर्यंत असलं तरी फॉर्म भरू शकता आणि 43 जरी असलं तरी 45 असेपर्यंत फॉर्म भरू शकता. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 असलं तरी 47 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता सर्वात महत्वाचं पात्रता तुम्ही पाहू शकता 3/11/2023 म्हणजे आज कालपर्यंत तुमच्या काही पात्रता असणं गरजेचं आहे. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्न श्रेणी लघु लेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि भूवैज्ञानिक सहाय्यक. मित्रांनो, वरिष्ठ वैज्ञानिक म्हणलं तर भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी मृदशास्त्र, कृषी रसायन या विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री या ठिकाणी लागते. निम्न श्रेणी, कनिष्ठ या ठिकाणी आपल्याला कोणालाही फॉर्म प्रॉपरली भरता येणार नाही. जे महत्वाचे आहेत ते मी त्या ठिकाणी आरेखक पागट काय मात्र त्या ठिकाणी सुद्धा स्थापत्य, अभियांत्रिकी, विद्युत वगैरे वगैरे याची गरज लागते मित्रांनो. सहाय्यक आरेखकला सुद्धा आहे, स्थापत्य अभियांत्रिकला सुद्धा, अभियांत्रिकी प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यामध्ये सुद्धा भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली त्यांना सुद्धा प्रयोगशाळा सहाय्यक. म्हणजे आपले म्हणजे जनरल मुलांसाठी मी कधी पण व्हिडिओ जनरल मुलांसाठी असतात. अनुरेखकला पण जमत नाही त्या ठिकाणी, पण रेखाचित्र विद्यालयाचे कला शिक्षक पदवी लागती. दप्तर कारकून म्हणजे ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असे. आणि टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाण परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण असते. हे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक कदाचित ह्या तिघांची पात्रता सारखीच असल्यामुळं ह्या तिघांसाठी एकच पेपर होण्याची शक्यता आहे. म्हणजे या तिन्ही पदांसाठी कदाचित आपल्याला एकच फॉर्म भरावा लागणार आहे. काळजी करायचं काही कारण म्हणजे चलन सुद्धा एकच असेल, कदाचित 3 फॉर्म आपल्याला एकाच वेळेस भरायचे आहेत. ज्यांना कोणते मोजणीदारचं पण ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असे व टंक लेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केले असे. कालवा निरीक्षकचा जर विचार केला तर ज्यांना कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असे आणि टंक लेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी. या ठिकाणी दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक हे 3 पदं असे आहेत मित्रांनो. या 3 पदांमध्ये आपण फॉर्म भरू शकता, आपण त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय पण करू शकता. आणि मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आपल्या टायपिंगची अट ही कंपल्सरी आहे. आपल्याला टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे तुमची मराठी 30 किंवा इंग्रजी 40 टायपिंग या ठिकाणी झालेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर सहाय्यक भांडारपालला सुद्धा मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण गरजेचं. टंक लेखक शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे जे 4 पद आहेत ही 4 पद ज्यांना लिपिक पदासाठी पात्र आहेत ते लिपिक पदासाठी पात्र असणारे सर्व उमेदवार 10, 11, 12, 13 ह्या चारही पदांना काय होऊ शकतात, या ठिकाणी पात्र होऊ शकतात. बाकीच्या पदांना तुम्ही पात्र होणं शक्य नाही. मग त्याला व्यावसायिक डिग्री पाहिजे, स्पेशल सिलेबस, तांत्रिक अभ्यासक्रम ह्या गोष्टी असणार आहेत. ह्या चारही टॉपिकला, चारही अभ्यासक्रमावर तुम्हाला कॉमन असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी टंकलेखक अर्हता लागू आहे. तरी उमेदवारांनी सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकास येईल त्यापूर्वी त्यांनी धारण करणं आवश्यक आहे. त्यानंतर टंकलेखक अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक ही जी तात्पुरती सूट आहे मित्रांनो ही ठराविक व्यक्तींना ही तात्पुरती सूट या ठिकाणी काय केली त्यांनी देण्यात आली, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तांत्रिक प्रश्न पाहू शकता. तांत्रिक प्रश्न हे प्रत्येक पोस्टला आहे. ज्या मी आता 4 पदं सांगितले हे 4 पदं सोडता सगळ्या पदांना काय मित्रांनो तांत्रिक प्रश्न आहे. तुम्ही याला पाहू शकता कुठे गेलं ते हा हे बघा दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक हे तिन्ही पदांसाठी, ह्या तिन्ही पण पदांसाठी मित्रांनो आपल्याला
पाहू शकता 25 मराठी ग्रामरचे प्रश्न असणारे, 25 इंग्लिश ग्रामरचे प्रश्न असणारे, 25 सामान्य ज्ञानाचे प्रश्न असणारे आणि 25 प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेचे असणारे। असे 100 प्रश्न आणि 200 गुणांना 1.5-2 तास वेळ असणार। मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मराठी संबंधित, इंग्रजी संबंधित, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक संबंधित आणि बाकीच्या सर्व पदांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। टोटल सर्व पदांना काय तांत्रिक प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी याला तांत्रिक प्रश्न नाही। लक्षामध्ये याला सुद्धा तांत्रिक प्रश्न, फक्त सहाय्यक भांडारपालला पण 25 प्रश्न, 50, 25, 50, 25, 50 आणि 25, 50 याला सुद्धा एक आहे। आता या तिन्ही पदांसाठी सारखाच अभ्यासक्रम आहे, ऍक्च्युली याच्यासाठी पण सारखाच आहे। मग आता फॉर्म भरायच्या वेळी दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षकला आपल्याला वन टाइम क्लिक करायला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे। मात्र आता फॉर्म अजून कोणीही भरलेला नाही, आता उद्या परवा फॉर्म भरायला सुरुवात होईल, झालेली आजपासूनच, उद्या परवा आपल्याला परफेक्ट कळेल। मात्र फॉर्म भरताना परिपूर्ण काळजी करून फॉर्म भरा। टीसीएसए कॅन्सल केल्यानंतर परत तुमचं ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं, कारण का फी पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर सीबीटी टेस्ट असणार आहे। मित्रांनो परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या असणार आहे, प्रत्येक प्रश्न 2 गुण ठेवण्यात येणार। मित्रांनो लक्षात ठेवा, दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदासाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येणार असल्याने सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे। ऐकलं, मी आता सांगितलं होतं का दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी एकत्रित परीक्षा असणार आहे, तिघांसाठी एकच पेपर असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तिन्ही पदांसाठी एकच अर्ज भरायचा, लक्षात वेगवेगळे 3 अर्ज भरण्याची आवश्यकता नाही। सदर पदाच्या निवडीचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल, उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम, उमेदवारास मिळालेले गुण, उपलब्ध पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी, त्याचे नाव प्रथम गुणवत्ता यादी केलेली जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही महत्वाचं आहे ते काय एवढं काही विशेष महत्वाचं नाही, फक्त हे जे महत्वाच्या गोष्टी त्या लक्षात ठेवा का परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वरती ही परीक्षा असणार आहे। लक्षात ठेवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्टला ही परीक्षा होणार आहे, त्याच्यामुळे ही जी आहे ही परीक्षा सीबीटी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। जसे आपल्या तलाठ्याच्या वगैरे पेपर झाले सेम त्याच लेवलला ही परीक्षा होणार आहे। मित्रांनो नॉर्मलायझेशन बाबत टीसीएस निकाल जाहीर करेल, नॉर्मलायझेशन बाबत टीसीएस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईट व माहितीसाठी प्रकाशित केलेलं आहे। सदर नॉर्मलाइज सर्व परीक्षार्थ्यांना बंधनकारक राहील, नॉर्मलायझेशन सुद्धा याच्यामध्ये होणार आहे। त्यानंतर प्रमाणपत्र कागदपत्र जे आहेत संलग्न जोडायचे अनिवार्य आहे, तुम्ही ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणारच आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला सूट मिळणार नाही। आणि लक्षामध्ये अशा प्रकारे अतिशय महत्वाचे आहे परीक्षा केंद्र म्हणजे अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र निवड करणे आवश्यक आहे। परीक्षा केंद्राबद्दल बाबतची विनंती कोणत्या परिस्थितीत हे नाही ते ठीक आहे, ते नवीन नाही आपल्यासाठी। खुला प्रवर्ग 1000 आणि मागास प्रवर्ग 900 अशी परतवा हे असणारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क भरणा खालील पद्धतीने करायचं, ठीक आहे ते करता येतं। आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी 3/11 वाजल्यापासून म्हणजे आत्ता सुरू झालाय, तर 24/11 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत आहे। मित्रांनो परीक्षा दिनांक ह्या कालावधी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहे, बाकी जर काय असेल ती जाहिरात तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून संपूर्ण याच्यामध्ये पाहू शकता। ह्या जागा आहेत मित्रांनो प्रत्येक परिशिष्टात किती, कारण जागांची संख्या भरपूर आहे मित्रांनो, काही पदांची जागांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला कुठे फॉर्म भरायचे किती कसं काय वगैरे ते तुम्ही पाहू शकता। शक्यतो एकाच घटकाला फॉर्म भरण्याला बेटर राहील, कारण का परीक्षा सगळ्या विभाग सगळ्या परिमंडळाच्या परीक्षा या सोबतच राहतील, त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या। तुम्ही पाहू शकता भरपूर अशा मोठमोठ्या प्रमाणात 4000+ जागा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मोठी अशी संधी आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिव्हिल इंजिनियर वगैरे इलेक्ट्रॉनिक वगैरे जे काही झालेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी संधी असणार आहे, त्यामुळे सर्वांनी या संधीचा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो फायदा करून घ्यायचा आहे, फायदा करायचा आहे। आणि लक्षामध्ये ठीक आहे चालते मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपण पोलीस भरतीची तयारी करतच आहोतच, त्याचबरोबर इतरही परीक्षांची माहिती मी तुम्हाला देण्याचं काम करत असतो, त्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा। आणि जे विद्यार्थी नवीन आहे ज्यांना पोलीस भरतीच्या बॅच संदर्भात जे विद्यार्थी चौकशी करतात त्यांच्यासाठी मिशन खाकी बॅच 1 आदि विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच फी फक्त 999 रुपये, सर्व विषयांची तयारी माफक फी मध्ये बॅच सुरू झाली 10 ऑगस्ट पासून। मित्रांनो विक्रम बोंद्रे सर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्यासाठी कार्यरत आहे मित्रांनो, कंटिन्यू कार्यरत आहे मित्रांनो। जर आपल्याला बॅच लावायची असेल तर या ठिकाणी मित्रांनो सर्व डाउनलोड ऍप्लिकेशन ऍप करायचे मित्रांनो, प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे व्हीव्ही सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा 8600603715 आणि आपला प्रवेश आज निश्चित करा। अतिशय महत्वाची बॅच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पण दिली आहे। बॅचचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं म्हणजे की या बॅच मध्ये सर्व टॉप एज्युकेटर आपल्याला शिकवले, दुसरी गोष्ट म्हणजे ही बॅच अतिशय कमी किमतीत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या बॅच मध्ये अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस किती कुठे असतात, तुम्ही किती वेळा वर्षभरात किती वेळा लेक्चर त्या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण जर तयारी करत असाल पोलीस भरतीची आणि आपल्याला जर पोलीस भरतीची तयारी करत असताना आपल्याला या ठिकाणी जर
पुस्तकाची मागणी करत असाल किंवा पुस्तक हवं असाल तर मित्रांनो हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणार 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा सत्रातील QR कोडचं सुद्धा स्मार्ट स्वरूपात उपलब्ध झालेली 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण तर स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्यूशन सोबत मोफत सर्व विषयांची प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना पण या ठिकाणी मित्रांनो मित्र तुम्हाला नवीन सुधारित 11 आवृत्ती 2023 लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचं सखोल विश्लेषण 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण ही संपूर्ण माहिती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला काय मित्रांनो मिळणार आहे पुस्तकामध्ये. हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मात्र पुण्याला जायची काय आवश्यकता नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त जम्बो म्हणा की तुम्हाला ते पुस्तक लगेचच ठिकाणी काढून देतील. ओके चालते मित्रांनो, अशा प्रकारे पुस्तक पण खरेदी करा, अतिशय महत्वाचे. 2004 पासून 23 पर्यंत सर्व प्रश्न पत्रिकांचं सखोल घटक वर्गीकृत विश्लेषण आहे. भेटूया मित्रांनो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.